नमस्कार जिनियस गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो मराठी व्याकरण हा भाग प्रत्येक परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असतो त्या अनुषंगानं आपण या व्हिडिओद्वारे नाम व नामाचे प्रकार हा घटक अभ्यास यामध्ये या बेसिकपासून म्हणजेच नाम म्हणजे काय त्याचे प्रकार कोणते तसेच धर्मीवाचक नाम व धर्मवाचक नाम कोणते असतात इत्यादीविषयी सविस्तर अभ्यास करणार आहोत तर सर्वप्रथम आपण नामाची व्याख्या काय असते हे पाहूया तर नाम म्हणजे काय तर प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पित वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावांना नामे असे म्हणतात यामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय आहेत की प्रत्यक्षात असणारी वस्तू किंवा त्याचे गुणधर्म किंवा कल्पना केलेल्या वस्तूंचे वस्तू किंवा त्यांचे गुणधर्म यांना जी काही नावे आपण देत असतो त्यांना व्याकरणामध्ये नाम असे म्हणतात ठीक आहे सामान्यत वस्तू हा जो शब्द आहे हा शब्द डोळ्यांनी दिसणाऱ्या पदार्थाला उद्देशून आपण सहसा वापरत असतो मात्र व्याकरणामध्ये याचा व्यापक असा अर्थ आहे काय अर्थ आहे व्याकरणामध्ये तर वस्तू या शब्दाच्या अर्थामध्ये सर्व प्रकारचे पदार्थ प्राणी व त्यांचे गुणधर्म यांचा समावेश असतो त्यामुळे वस्तू या शब्दाचा अर्थ फक्त डोळ्यांनी दिसणाऱ्या पदार्थापुरता मर्यादित न ठेवता अतिशय व्यापक स्वरूपामध्ये या शब्दाचा अर्थ आपल्याला व्याकरणामध्ये ग्रहित धरायचा आहे ठीक आहे तर आता वस्तूमध्ये का धनुष्य पुस्तक स्वर्ग गोडी हे सर्व काय आहेत नाम आहेत काय आहेत हे नाम आहेत ओके आता नामाचे प्रकार आपण पाहूया नामाचे मुख्यतः दोन प्रकार असतात एक आहे धर्मीवाचक आणि दुसरं आहे धर्मवाचक ओके तर दोन प्रकारापैकी धर्मी वाचक आणि धर्मवाचक असे दोन प्रकार आहेत यामध्ये धर्मी वाचकमध्ये सामान्य नाम व विशेष नाम ह्या प्रकाराचा समावेश केला जातो आणि धर्मवाचक नामामध्ये भाववाचक नामे आपणाला पाहायला मिळतात आपल्या अभ्यासक्रमामध्ये सहसा नामाचे तीन प्रकार सांगितले जातात सामान्य नाम विशेष नाम व भाववाचक नाम तर या तीन प्रकारांचं वर्गीकरण दोन भागामध्ये केलेलं असते ते म्हणजे पहिला भाग म्हणजे धर्मीवाचक दुसरा धर्मवाचक एम पी सीसारख्या मोठ्या परीक्षेमध्ये यावर धर्मीवाचक किंवा धर्मवाचक अशा स्वरूपाचे नामाचे प्रकार वापरून आपल्याला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न कर केला जातो त्यामुळं या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या की धर्मीवाचक नाम कोणते असतात तर त्यामध्ये सामान्य नाम व विशेष नाम हे दोन प्रकार येतात आणि धर्मवाचक नामामध्ये फक्त नामाचा एकच प्रकार येतो तो, तो म्हणजे भाववाचक नाम आता धर्मीवाचक नाम आपल्याला काय काय असतात ते माहीत असावं पहा गुण म्हणजे धर्म ठीक आहे गुण म्हणजे धर्म ज्या गुण ज्यामध्ये असतो तो धर्मी आता गुण असलेल्या सजीव प्राण्यांचा वा निर्जीव वस्तूंचा निर्देश करणारी नामे म्हणजेच धर्मीवाचक नामे होय ओके तर यामध्ये आपण आता पाहिल्यानुसार की सामान्य नाम व, व विशेष नाम हे नामाचे दोन प्रकार धर्मीवाचक नामे या घटकामध्ये समाविष्ट केले जात असतात ओके तर सामान्य नाम म्हणजे काय आपण पाहूया आता सामान्य नामाची व्याख्या एकाच जातीच्या अतिशय महत्वाचा शब्द आहे एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात एकाच जातीचे पदार्थ असतील तर त्यामधील गुणधर्म समान असावे दोन निकष जर पूर्ण होत असतील तर त्या नावाला आपण सामान्य नाम असे म्हणत असतो उदाहरणासाठी एक पाहूया आपण की सामान्य नाम कोणते असतात सामान्य नाम हे त्या वस्तूच्या जातीला दिलेलं नाव अस नाम असतं हे लक्षात ठेवा त्याचे उदाहरणं आहेत समजा मुलगी विशिष्ट मुलगी मुलीचं नाव आपण त्या ठिकाणी म्हणणार नाही तर ती मुलीची जात मुलगी ही एक जात आहे गाय नदी घर पर्वत देश हे विशिष्ट एखाद्या टि वस्तूचे पदार्थाचे नाव नसून हे का ठराविक जातीचे नाव आहेत पण यांचे गुणधर्म समान असतात त्यामुळं या घटकांना या नावांना आपण सामान्य नाम असे म्हणत असतो आता विशेष नाम म्हणजे काय तर ज्या नामाने संपूर्ण जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्यांचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात यामध्ये महत्त्वाचा पॉईंट काय आहे की संपूर्ण जातीचा विचार नाही करायचा आपणाला तर त्या जातीमधील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्यांचा किंवा वस्तूचा बोध होतो म्हणजे ठराविक त्यांचं फिक्स असं नाव आपला त्यामधून समजत असेल तर त्यासाठी विशेष नाम हा प्रकार असतो ठीक आहे पा विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते प्रत्येकाचं वेगवेगळं नाव असतं पण सामान्य नाम हे जातीवाचक असतं या ठिकाणी दोघातला फरक लक्षात ठेवा सहजा अनेकजण यामध्ये कन्फ्यूज होत असतात त्यामुळे विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते एखाद्या व्यक्तीचं एखाद्या वस्तूचं एखाद्या पदार्थाचं नाव म्हणजेच विशेष नाम पण सामान्य नाम हे त्या जाती त्या वस्तूची किंवा त्या पदार्थाची जात नेमकी कोणती आहे त्याचं नाव सामान्य नाम असतं पहा उदाहरण एक गोदावरी हे नदीचं नाव आहे नदी साम, इल, हे सामा सामान्य नाम येईल पण न गोदावरी नदीचं नाव आहे किंवा मुलीचं नाव आहे तर हे गोदावरी नदीचं नाव म्हणजेच विशेष विशेष नाम राम मुलाचं नाव आहे व्यक्तीचं नाव आहे विशेष आहे हिमालय पर्वताचं नाव आहे भारत देशाचं नाव आहे जास्वंद फुलाचं नाव आहे म्हणजे काय तर फुल हे ज सामान्य नाम येईल पण जास्वंद हे काय येईल विशेष नाम येईल त्यामुळे थोडंसं फोकस करा या गोष्टीवर की विशेष नाम काय असतं की विशिष्ट या प्रकारचं व्यक्तीचं किंवा प्राण्यांचं किंवा वस्तूचं नाव असेल तर त्याला विशेष नाम असे आपण म्हणत असतो आता पाहूया नामाचा तिसरा प्रकार म्हणजेच भाववाचक नाम ह्या भाववाचक नाम याचा समावेश धर्मवाचक नाम या, या, धर्म या प्रकारामध्ये केला जात असतो ओके तर आता पहा व्याख्या ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला धर्मवाचक नाम किंवा भाववाचक नाम असे म्हणतात पाहता तारुण्य गोडवा सौंदर्य नम्रता चपळाई उदारता आनंद असेल गुलामगिरी असे जे काही शब्द असतात हे नाव हे नाम भाववाचक नाम म्हणून आपण सांगू शकतो यामध्ये एक लक्षात ठेवा तारुण्य एखाद्या वस्तू किंवा पदार्थाचं नाव नाही तर त्यामध्ये त्या एखाद्या वस्तू प्राणी यांच्यामध्ये असलेला तो गुण आहे बरोबर आहे त्यामुळे तो, तो भाव आहे तो भाव म्हणजेच भाववाचक नाम गोडवा असं समजा साखर हे नाम आहे तर साखरेचा गोडवा बरोबर आहे नुँ? तर त्या साखरेमध्ये असलेला गुण कोणता आहे गोडवा तर गोडवा हे काय येईल भाववाचक नाम येईल अशा प्रकारे भाववाचक नाम आपण ओळखता आले पाहिजेत तर भाववाचक नामाने प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होत नाही तर त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांचा किंवा धर्मांचा बोध होत असतो आता या ठिकाणी लक्षात काय ठेवायचा एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते जसं आता आपण सामान्य नामाचे उदाहरण पाहूया की घर हे सामान्य नाम आहे तर घराचं अनेक वचन घरे होऊ शकतं होत असते नदी सामान्य नाम आहे नदीचं अनेक वचन नद्या असं होईल मात्र विशेष नामे व भाववाचक नामे हे एकवचनेच असतात विशेष नामामध्ये समजा एक, नामा एक उदाहरणं आपण आता पाहिलं गोदावरी गोदावरीचं अनेक वचन होऊ शकणार नाही गोदावरी एकच नाव एकवचनी राहील किंवा भारत देश भारत एकवचनीचं नाव असेल त्यासोबतच भाववाचक गोडवा माधुर्य सौंदर्य चांगुलपणा गुलामगिरी हे जे काही शब्द असतात भाववाचक हे शब्द देखील एकवचनी असतात हा मुद्दा लक्षात ठेवा की सामान्य नामाचे अनेक वचन होते मात्र विशेष नामाचे अनेक वचन होत नाही ओके आता आपण पाहूया या नामाच्या प्रकारावर आधारित काही प्रश्न म्हणजे आपल्याला हे आतापर्यंतचे सर्व मुद्द्यांचं काय होईल रिव्हिजन होईल पहिला प्रश्न पहा नुसती फुशारकी काय कामाची अंडरलाईन केलेला शब्द आहे के त्या शब्दाची अधोरेखित केलेला शब्द आहे त्याची जात आपल्याला ओळखायचं आहे किंवा त्या शब्दाच्या जातीचा नामाचा प्रकार कोणता आहे तो ओळखायचा आपणाला फुशारकी हे आता नेमकं भाववाचक नाम असेल का सामान्य नाम असेल का विशेष नाम आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे फुशारकी हे काय आहे भाववाचक नाम आहे कारण एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तीमधील गुण किंवा धर्म आपणाला या नामावरून समजते त्यामुळे फुशारकी हा हे काय आहे भाववाचक नाम आहे दुसरा प्रश्न भारत माझा देश आहे यामध्ये देश हे काय आहे सामान्य नाम आहे करेक्ट ओके तिसरा प्रश्न पहा मानवाने चंद्रा चंद्रावर यान पाठविले चंद्र विशेष नाम आहे काय आहे विशेष नाम ओके आज हवेत गारवा जाणवतोय गारवा या शब्दाची नामाचा कोणता प्रकार असेल मग तो भाववाचक भाव भाववाचक नाम आहे ठीक आहे मग अशा प्रकारे जिनियस गाईड या चॅनलवर अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला अभ्यासायला मिळतील त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला या चॅनलवरील नवीन येणारे व्हिडिओचे अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील हा चॅनल पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मित्रांसोबत हा माहिती शेअर करा व्हिडिओ शेअर करा काही शंका असतील अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा असेल तर तो एक त्या गोष्टी कॉमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा